सर्वत्र पाऊस सुरू आहे. अशातच कालवे, नदी, वनाले तुडुंब भरून वाहत आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर मागील 3 दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा सततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ओव्हरफ्लो झालेल्या धरणातून पाणी सोडले जात आहे. मौदा तालुक्यातील सूळ नदीची देखील परिस्थिती अशीच झाली आहे. खिंडशी तलावात पाण्याची पातळी वाढल्याने खिंडशी तलाव ओव्हरफ्लो झाले, त्यामुळे सूर नदीच्या पाण्यात देखील वाढ झाली आहे. गावालगत असलेले नाले पूल भरून वाहत आहे, तर काही मार्ग बंद सुद्धा आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या अरोली, कोंदामेंडी, इंदोर, शिरचोली, खात, रेवराल, राजुरी या भागात काही भागातील घरात हलक्या स्वरूपात पाणी शिरले आहे, तर गावातील नागरिक आपल्या घरातील शिरलेले पाणी काढताना दिसत आहेत. नदीच्या पाण्यात वाढ दिसल्याने नदीकाठी असलेल्या गावांना प्रशासनाद्वारे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.